हे वेल विशर्स कोण आहेत, एवढे मोठे लार्ज हार्टेड हे जे आहेत तसे आपल्या पक्षाला पण मिळाले पाहिजेत. आणि विन सिच्युएशन फॉर ऑल, म्हणजे आमचंही भलं होईल आणि तुमचंही भलं होईल. कोणी वेल विशर्स भेटले तर प्लीज आमचा, माझा, जयंद्रॉनचा, दादाचा प्लीज नंबर त्यांना द्या. चालू तर आहे. चला, गुड मॉर्निंग सुप्रभात. सांगा अर्थातच महाराष्ट्र सरकार आणि काही भागात केंद्र सरकार हे महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. आज सकाळीच तुम्ही दादाचंही सकाळची प्रेस पाहिली असेल, त्याच्यात दादा महिला सुरक्षिततेबद्दल सविस्तर सकाळीच बोललेले आहेत. आणि दिल्लीमध्ये आपल्या ऑलिम्पिक मेडल्सच्या ज्या पद्धतीने पोलिसांनी तोटी केस हाताळली हा पहिला मुद्दा केंद्र सरकारकडून. आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने, आत्ताच मला त्या हरी ड्राईव्हला जी केस झाली त्याचे पालक मला भेटले आता, त्यांनी त्यांच्या काही मागण्या दिल्या आहेत, त्याचा फॉलोअप मी पोलिसशी बोलून आत्ता घेतलेला आहे. आणि महाराष्ट्र सरकारलाही विनंती करणार आहे त्या बाबतीत पाऊलं लवकर टाकण्याचा. आणि त्याच्यामुळे सातत्याने महिलांच्या विरोधात ह्या ज्या घटना होत आहेत त्या वाढत चालल्या आहेत. आणि अर्थातच त्याला महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री ही जबाबदार आहे हे तुम्हाला डेटामधूनच दिसत. ठीक आहे, नाही म्हणजे माझ्यासाठी तरी अजून लोकशाही आहे, त्याच्यामुळे एखाद्यानी कोणी टीका केली तर त्याचा अधिकार आहे माझ्यावर टीका करायचं, कारण का मी लोकशाहीत जगते असून. महाराष्ट्रामध्ये बरीच रॅकेट सुरू आहेत, त्याच्या अनेक रॅकेट पैकी ही दोन तुम्ही एक्सपोज केले, त्याबद्दल मी चॅनलचे आभार मानते आणि कौतुकी करते. कारण का एकेका मंत्र्याकडे 10-15 खाती आहे. लोक जिल्हा परिषदचं इलेक्शन घेतलेलं नाही आहे, कॉर्पोरेशनच्या जागेवर नगरसेवक नाही आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नक्की कोण चालवते. आणि काय सुपरमॅन नाही आहेत ना या जगामध्ये. शेवटी सत्तेचं विकेंद्रीकरण जे चव्हाण साहेबांनी केलं की सत्ता एका ठिकाणी राहू नये फॉर इफेक्टिव्ह मॅनेजमेंट, ते दिसतंय आपल्याला ना. कारण का आज पुण्यासारख्या ठिकाणी शहराचं बघा, एक म्युन्सिपल कमिशनर पूरं शहर चालवतोय, म्हणजे एवढ्या नगरसेवकांचं काम एकच माणूस करतोय. जिल्हा परिषद पूर्ण जिल्हा एकच माणूस चालवतोय, मॅनेजमेंट अशक्य आहे. आणि त्याच्यामुळे सातत्याने सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित ठेवणं ही अशी गडबडशाही म्हणा किंवा लोकशाहीपासून दूर हा देश आणि राज्य चालतंय असं मनात येणारच ना साहजिक अशा वेळी. एकतर दादा आणि मी दोघही महाराष्ट्रामध्ये शोधात आहोत की असे वेल विशर्स फुल पेज करोडो रुपयाच्या जाहिराती देणारे वेल विशर्स दादाही शोधतोय. दादा आता जळगावला गेलाय, मी त्याला तिथेही सांगितलं तू बघ बाबा तिथे कोण भेटतंय का. आणि मी पण काल पुणे जिल्ह्यात शोधला, मला काही एवढा मोठा वेल विशर मिळालेला नाही. आज मुंबईत बरेच दिवसांनी आले, त्यामुळे मुंबईत आज मी सगळ्यात सहकार्यांना विनंती करीन व्यासपीठावरच्या की आता आजची आपली मीटिंग झाली की हे वेल विशर्स कोण आहेत, एवढे मोठे लार्ज हार्टेड हे जे आहेत तसे आपल्या पक्षाला पण मिळाले पाहिजेत आणि सगळ्याच पक्षाला मिळावे. आणि चांगलं प्रेसला फुल पेज करोडो रुपयाच्या जाहिराती मिळाल्याच असेल तर इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर ऑल, म्हणजे आमचंही भलं होईल आणि तुमचंही भलं होईल. त्यामुळे या शोधात आम्ही आहोत. तर तुम्हाला कोणाला शापला तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक महाराष्ट्राला आणि देशाला अपील करते की असे कोणी वेल विशर्स भेटले तर प्लीज आमचा, माझा, जयंद्रॉनचा, दादाचा प्लीज नंबर त्यांना द्या. हा पहिला मुद्दा. आणि मला असं वाटतं दुर्दैवी आहे, म्हणजे आशणेवारी आपण नेतोय ठीक आहे, पण खूप जेव्हा तुम्ही विचार करता की जर पक्ष आणि सत्तेत असलेले एवढे मोठे नेते जर जाहिरातीत आणि बॅनरबाजीत अडकत असतील तर या राज्याचं काम कुठल्या दिशेने चाललंय.
पॉलिसी पॅरालिसिस झालेला या राज्यामध्ये, कारण का सगळे तू तू मेमे, तू काय म्हणला, मी काय म्हणलो, मी कुठला बॅनर लावलो, मी कुणाचा अपमान केला, मी तुला कसं खाली दाखवतो, मी तुला कसं कॅबिनेटमधून ड्रॉप करतो, याच्यातच जर ते असतील तर कम्प्लीट पॉलिसी पॅरालिसिस, महाराष्ट्रात कामच थांबलेलं आहे, कारण का बाकीच्या